शिवसेना फुटल्यानंतर जेव्हा मला महाराष्ट्राचे एक मोठे वकील आहेत ते माझ्या सतत सं आमच्या गप्पा होतात प्रश्नोत्तर होतात तर मी शिंदेजना कशी शिवसेना मिळणार हे पहिल्या दिवसापासून सांगत होतो कारण माझं ना उल्हास नाही आहे तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही इतके कॉन्फिडंट कसे होतात म्हटलं लॉजिक लॉजिक आहे आजपर्यंत जे निवडणुकीचे आयोग असो किंवा सुप्रीम कोर्ट असो यांचे जे निकाल आले ते तुम्ही बारकाईने बघितले तर तुम्हाला कळते काय होणार आहे आणि त्या वकिलांना उलट सांगितलं तुम्ही टी व्हीच्या जा चर्चेत जाता माझ्यासाठी एक काम करा माझ्यासाठी एक काम करा तो तुम काय तो म्हणाल तुम्हाला जो प्रश्न विचारला जातो मग शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाला दिलेली आहे अमुक आहे तमुक आहे वगैरे 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 म्हटलं त्या घटनेची कॉपी मला कुठून मिळणार नाही तुम्हाला त्यांच्याकडून मिळाली चॅनेलमधून तर त्याच्यामध्ये पक्षप्रमुख नावाचं पद आहे का जरा शोध हो घ्या तुम्हाला का म्हटलं प्रमुख हा शब्द असेल पण पक्षप्रमुख हा शब्द आहे का तपासा आणि नसेल तर त्या पक्षप्रमुखांनी कुठचीही कृती केलेली असेल कुठलाही निर्णय घेतलेला असेल तर तो लिगली अवैध ठरणार पण यू हॅ बिग पॉईंट त्यांनी दुसऱ्या दिवशी मला कन्फर्म केलं यू आर हंड्रेड पर्सेंट राईट पक्षप्रमुख हे पदच नाही आणि आत्ता शेवटपर्यंत तुम्ही बघाल तर तो, तो पक्षप्रमुख पद नाही आहे हाच निर्णय पॉईंट ठरला ते खजील झाले थोडे वकील साहेब मोठे आहेत नामवर हुशार माणूस आहे तर त्यांना म्हटलं तुम्ही निराश होऊ नका तुम्ही वकील आहात ते मला म्हणाले की तुम्ही लॉ केलेला नाही तुम्ही प्रॅक्टिसिंग लॉयर नाही आहेत मग हे ये येतो कुठून डोक्यात म्हटलं तेच तर कारण आहे कारण तुम्ही चाकोरीतून जाता मी आउट ऑफ बॉक्स जातो मी वेगळी काही शक्यता आहे का हे पडून बघतो आणि त्यामुळे ज्यावेळेला निकाल लागला त्यावर मला परत एकदा त्यांचा फोन आला की तुम्ही पहिल्या दिवसापासून ही बाजू लावून धरली होती म्हटलं मला आवडते म्हणून नाही लावून धरली मला ती पटलेली होती की असं होणार आणि मग त्याने मला एक अतिशय गंभीर प्रश्न विचारला की हे सभापतींनी रिझनेबल टाईममध्ये राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांनी रिझनेबल टाईममध्ये या विषयाचा निकाल लावावा असा जो सुप्रीम कोर्टाचा हे आहे मग तुम्ही टी व्हीवर बघितलं असेल रिजनेबल टाईम म्हणजे साठ दिवस तीस दिवस नव्वद दिवस चर्चा ऐकली असेल सरोदे बापट वगैरे हो <laughs> तर त्या वकिलांनी मला विचारलं रिजनेबल टाईम कसा मोजायचा म्हटलं व्हेरी इझी आहे सोपं आहे म्हटलं ज्या घड्याळात काटे नाहीत त्याच्यात तो टाईम मोजता येतो <laughs> ते गडबडले म्हणजे कमाल आहे पण यू आर लॉजिकली बरोबर आहे म्हणून अहो म्हटलं रिजनेबल टाईम ज्याचा त्याचा त्यांनी ठरवायचं आहे ना ज्याचा त्यांना त्यांनी ठरवायचं आहे मला सहसा इतक्या पन्नास वर्षाच्या पत्र पत्रकारितेमध्ये कुठच्या लिगल नोटीस आल्या नाहीत एकदा आली होती आणि नोटीस पाठवणारा छोटा नाही अगदी सुप्रीम कोर्टाचा वकील होता आमच्या त्या छोट्याशा पाक्षिकाचा संपादक आणि त्याचा वकील खूप घाबरले होते की माफी मागून मोकळे म्हटलं नाही 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 माफी नाही मागायची तर तो दोनदा आधी नोटीस आली मी तेव्हा केजरीवालसारखी घेतलीच नाही तर त्याचा तो क्लार्क होता तो म्हणाला नोटीस घ्यायला लागते म्हटलं नाही घेणार तर म्हण का म्हटलं नाही घेणार तुझा साहेब मोठा आहे ना जाऊन त्याला विचार मी का घेत नाही दुसऱ्यांदा आला घेतला तिसऱ्यांदा आल्यावर घेतली तेव्हा तो क्लार्क म्हणाला आता का घेतली म्हटले तेही तुझ्या साहेबाला विचार कारण <laughs> म्हटलं टाईम ता टाईम लिमिट लिमिटेशन ॲक्ट नावाचा कायदा आहे म्हण त्याच्यामध्ये मी माफी कधी मागावी याची वेळ तुम्ही द्यायला लागते याच्यात वेळ दिलेला नाही मग आमचा तो वकील होता तोही घाबरला होता तो म्हणाला तो म्हण त्याला म्हटलं तुला माहिती आहे ना लिमिटेशन ॲक्ट म्हटलं मी मरायच्या आदल्या दिवशी माफी मागेन कारण माझा वेळ मी ठरवणार ना तू तर मुदत दिलेली नाही त्यामुळे मुदत किती हे मी ठरवणार तसं रिझनेबल टाईम जो असतो हा तुम्ही म्हणता तेव्हा त्या वकिलांनी म्हणाले युअर राईट म्हणून पण एक प्रश्न मला सांगा की तरी तुमच्या अंदाजाने किती असू शकतो म्हटलं ऐंशी वर्ष असू शकतो ते बरंच गडबडले होणार पन... पं रिजनेबल टाईम ऐंशी वर्ष त्यांना म्हटलं तीनशे सत्तर कलम तात्पुरतं होतं किती वर्ष लागली सत्तर वर्ष <प्राथ> ज्या देशातल्या कायद्यामध्ये तात्पुरतं ता म्हणजे सत्तर वर्ष असतं तर रिझनेबल ऐंशी नव्वद वर्ष असायला काय होतं <प्राथ> <प्राथ> आणि ते सभापतील तुम्ही लावणार ज्या केसला परत परत रिफर करता बोंबई 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 केस त्या बोंबई केसचा निकाल कधी लागला बोंबई केसने राज्यपालांनी विधानसभा बरखास्त करण्याचा मंत्रिमंडळ बरखास्त करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशाला चॅलेंज दिलं होतं ती केस सुप्रीम कोर्टातच चालली आणि निकाल येईपर्यंत दोन विधानसभा निवडणुका होऊन गेल्या रिजनेबल टाईम मध्यंतरी दोन विधानसभा मग घड्याळाचे काटे उलटे फिरवा तो घड्याळाचे काटे उलटे फिरवताना त्या दोन विधानसभांनी तेव्हाच्या सरकारांनी केलेल्या कामाचं काय करायचं तेव्हा हा सगळा पहिली गोष्ट म्हणजे प्लेटोसारखा एवढा मोठा विचारवंत ग्रीक विचारवंत वन्त म्हणतो वन्त की सभ्य समाजामध्ये कायद्याची गरज नसते सभ्य सभ्य समाजात कायद्याची गरज नसते कारण प्रत्येक सभ्य असतो तो सभ्य वागतो जो सभ्य वागत नाही तिथे कायदा लावावा लागतो आणि बदमाश असतो तो नेहमी कायद्याला बगल देऊन निघून जातो ही जर बाजू तुम्ही लक्षात दे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या देशात कायदा म्हणजे काय लोकांना माहिती न अगदी मोठमोठे घटना तज्ज्ञ वगैरे कायदा म्हणजे सक्ती असते लॉ मस्ट बी एन्सफोर्स्ड एनफोर्स्ड म्हणजे काय शक्ती शक्ती असते ना मी कालपासून इथून जात होतो आज इकडे तुम्ही सिग्नल ठोकलात आणि तो सिग्नल मी क्रॉस केला की गुन्हा झाला ही सक्ती नाही माझ्यावर का तर कायद्या नाही म्हणजे काय तर कायदा म्हणजे सक्ती आणि कायद्याची जबरदस्ती करता येणार नाही असं जेव्हा बोलतात तेव्हा हसू एवढ्यासाठी येतं मित्रांनो यांना कायदा म्हणजे काय कळतो का आणि म्हणून तुम्हाला दहा वर्षात मला अनेक जण विचारत मोदींनी काय केलं मी म्हटलं आत्तापर्यंत अठ्ठेचाळीसचे कायदे रद्द केले जे होते आणि कशासाठी होते कोणालाच माहीत नाही एक गोष्ट गमतीशीर तुम्हाल तुम्हाला सांगतो मुद्दाम एक राजा होता तो शिकारीला गेल। शिकारी गेला शिकारीला गेला आणि तो त्याला कुठेतरी हरण दिसलं तो बेफाम झाला दौडत 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 त्याच्याबरोबरचे सगळे कुठेतरी पांगले आणि एक दृश्य असं दिसलं की तो अचानक थबकला त्याला एक काय आहे बघतो तो दोन शिपाई खांद्यावर तलवार टाकून गस्त करत होते इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे तिकडून इकडे चालले तो बघत त्याला गणमेशावरून म्हटलं हे तर आपलेच दिसत आहेत पण त्याने थांबून बघितलं हरण गेलं कुठच्या कुठे एक पंधरा वीस मिनटं गेले मग थांबले त्याने तंबाखू काढला चुना काढला तंबाखूचा बार भरला परत थोड्या वेळ ते उठले चालू होतं मग होता होता त्यांचा लंचवर झाला परत डुलकी काढली उठले सुरू झाली होता 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 चार तास पाच तास निघून गेले शेवटी तो राजा त्यांच्याजवळ गेला त्यांनी लगेच लावून मुजरा वगैरे केला म्हणलं इथे तुम्ही काय करता म्हणून आमची ड्युटी आहे इथे सिक्युरिटी आमची ड्युटी आहे कसली ड्युटी आहे माहीत <laughs> नाही म्हणाले नाही इथे पहारा करत हो म्हण पहारा करतो आहे अरे निबीड अरण्यात काय घडणार आहे कशासाठी सिक्युरिटी ते माहीत नाही म्हणाले आमची ड्युटी आहे तर म्हणून तुम्हाला पगार मिळतो हो होणेच महाराज तुमच्याच खात्यातून पगार मिळतो महाराज हैराण होता आपण पगार देतो आपल्याला माहीत नाही हे पा पगार घेतात गस्त करतात त्यांना माहीत नाही तुम्ही कधीपासून करतात हे आमच्या आजोबापासून चाललं आहे <laughs> राजा हैराण होतो म्हणा आमच्या आजोबा करायचे मग बाबा करायचे मग आता आम्ही करतो म्हणा हो पण कशाला माहीत हो नाही म्हणा राजा शिकार सोडतो येतो दरबार भरवतो म्हणजे काय ते त्या अमुक अमुक त्या जंगलामध्ये दोन शिपाई प्रधान पण हैराण होतो कोणालाच कसली खबर नाही मग चौकशी आयोग बसवतात अर्थात तेव्हा लोकशाही नसल्यामुळे दोन तीन महिन्यात अहवाल यायचे असा होतो त्यामुळे दफ्तरखाना वगैरे उघडून देतात आणि अहवाल येतो त्या अहवालात सांगितलेलं असतं की याचा आजोबा जेव्हा राजा होता तेव्हा त्याची सुंदर नाजूक राणी ती गरोदर झाली आणि तिला डोळा लागले ती म्हणजे मला शिकार करायची आता राजा घाबरला एखादं वाघारू लांडगा त्याने हल्ला केला तर काय करायचं प्रधान म्हणाल काळजी करू नका आपण तिकडे सिक्युरिटी लावून टाकू दोन शिपाई पाठवून द्या ते दोन शिपाई गेले आता हिने मच्छर मारला की उंदीर मारला राणीने पत्ता नाही ती शिकारीची हौस बागून परत आली तिला फार काय म्हणतात सुंदर बाळ झालं हत्तीवरून साखर वाटली वगैरे 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 पहारा चालू होता <laughs> होता होता ते बाळ मोठं झालं राजा मो तो राजा झाला त्याची बायको सुंदर आली तिला पुत्ररत्नाचा लाभ पहारा चालू होता आणि <laughs> जेव्हा नातू राजा झाला आणि गेला तेव्हा तो चक्रवालर हे का पहारा करतायत म्हणजे पहारेकरांचे नातू पहारेकरी झाले राजाचा नातू राजा झाला पहारा चालू आहे कोणाला कशाला माहित नाही आपल्याकडे पणतू पंतप्रधान व्हायला निघालय <laughs> एक काँग्रेसवाला उत्तर देईल कशाला का काय माहिती म्हणते <laughs> नेहरूंचा खापर पडतो इंद्राजींचा पणतू सुरू होईल ना आणि याला घटनेत बसवतात त्यांना बापट म्हणतात <laughs> याला लोकशाही म्हणतात त्यांना सरोदे म्हणतात आपण रोज ऐकतो मित्रांनो पाखंड कशाला म्हणतो थो। तो थोतंड कशाला म्हणतो काल परवा तुमच्या नार्वेकरांनी जो निकाल दिला तो किती लोकांनी वाचला बाकीच्यांनी सोडा सुप्रियाताईंनी तरी वाचायला पाहिजे होता तो निकाल आला मी टी व्हीवर रिॲक्शन बघत होतो त्या अँकरने सुप्रिया ताईने विचारलं तुमची पहिली प्रतिक्रिया काय हा <laughs> 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 कॉपी पेस्टला कसली प्रतिक्रिया द्यायची हे सुप्रिया ताईंचे शब्द तर ता माझे नाही <laughs> कॉपी पेस्टला कसली प्रतिक्रिया द्यायची हे पहिलं वाक्य पुढलं वाक्य मी माझ्या मतदारसंघामध्ये फिरते मी निकाल वाचला नाही की ऐकला नाही अरे मग कॉपी पेस्ट आहे कसं कळलं ना अँकरला कळलं ना उत्तर देणाऱ्याला कळलं आणि आपण बघतो <laughs> बरोबर आहे यातून बाहेर पडण्यासाठी प्रतिपक्ष सुरू केलं जागता बारा हा त्यासाठी करावा लागला म्हणजे आप आपण कसं असतं मित्रांनो माहिती का आपण ऐकत राहिलो ना ऐकत राहिलो की हळूहळू विसरून जातो काय ऐकत होतो ही सायकॉलॉजी ज्याला म्हणतात ती मानसशास्त्र हे असं असतं की तुम्ही ऐकत राहता ऐकत राहता ऐकत राहता विसरून जाता काय ऐकता इतकं ते रुटीन होत जातं ना की त्यातलं गांभीर्य संपून जातं मग प्रश्न पडतो की सुप्रिया ताई ह्या कॉपी पेस्ट पटू आहेत की संसद पटू आहेत कारण त्यांचे अदृश्यशक्ती 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 कॉपी पेस्ट चालू आहे प्रत्येक रिॲक्शनमध्ये बघता तुम्ही अदृश्यशक्ती आहे तो या सगळ्या गोष्टीमध्ये मला एकदा सुप्रियाताईंचा फोन आला होता मी त्या ब्लॉग लिहिला होता दाखवायचे सुळे असं त्याचं शीर्षक होतं तो वाचून त्यांचा फोन आला होता मग ते बोलता बऱ्याच गोष्टी निघाल्या त्यांना मी एक प्रश्न विचारला की दोन हजार सतरामधली गोष्ट आहे राष्ट्रपती निवडणूक व्हायची होती मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही सोनिया गांधी बैठक बोलवतात यू पी एची तुम्ही लोक जाता तर तिथेपासून खाता काय म्हटलं ढोकळा खाता शेव चिवडा खाता मिसळपाव खाता काय खाता तुम्हाला हा काय प्रश्न झाला म्हणे तिथे काय खाण्याचा काय संबंध आला म्हटलं कारण दुसरं काय करताना ऐकू येत नाही हो <laughs> तीन बैठका झाल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या पक्षांनी बसून राष्ट्रपतीपदाला सगळ्यांनी मिळून एक उमेदवार उभा करायचा हे ठरवल्याची तीन बैठकांनंतर बातमी येत नाही म्हणून म्हटलं की काही काय वेगळं वेगळं खायला मिळतं म्हणून जाता की काय त्या म्हणाल्या ना नाही हो इतक्या पक्षांची सहमती व्हायला वेळ लागते म्हटलं मग अवघड आहे काय अवघड आहे म्हटलं नाही राष्ट्रपतीपदाचा माझ्या माहितीप्रमाणे एकच उमेदवार असतो तो ठरवायला दोन महिन्यात तीन बैठका आणि तोही ठरत नाही तर पाचशे त्रेचाळीस उमेदवार ठरवायला किती वर्ष लागतील म्हटलं मी पण हयात नसेल तुम्ही पण असाल की नाही गॅरंटी नाही म्हटलं समोरचा माणूस काय बोलतो ते माईक कॅमेरा घेऊन फिरतायत त्यांनाही पत्ता नसतो हे आमची मी एकदा त्याच्यावर बोललो होतो आमची मालवणीत आजी म्हणायची गावात लगीन आणि कुत्र्याक बोवाळा म्हणजे ते गावात ते लग्न आहे आणि मग नवरा वाजत गाजत ताशे देवाचं दर्शन घ्यायला जातोय तो लाऊडस्पीकर जोराजोरात भोंगा वाजतो आहे आणि त्या कुत्र्याला कळत नाही की कोणावर भोंकू तो इकडे आधीच पळतो तिकडे पळतो अशी ते गावातली कुत्री पळतात तसे हे कॅमेरे आणि माईक घेऊन फिरत असतात <laughs> कारण बातमी कळत नाही मित्र बातमी कळत नाही बातमी कुठे असते हेच जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही बातमीदार काय होणार त्या बातमीचं विश्लेषण काय करणार परवाची गोष्ट आहे अशोक चव्हाण भाजपत गेले त्यांच्याबरोबर किती आमदार आहेत काय 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 चर्चेत आपण पण अशोक चव्हाण गेले ह्याचा शांत डोक्याने विचार करा की अचानक माझी मुख्यमंत्री आहे त्याचे वडील मुख्यमंत्री होते काँग्रेसचे शांतपणे विचार केला पाहिजे त्यावर दुसऱ्याविषयी अर्थातच सकाळी पत्रकार परिषद चालते रोज कारण रोज मानव शरीर धर्म असतो प्रातरविधी करावा लागतो काल संध्याकाळपर्यंत होते व आज कुठे गेले कसे <laughs> गेले पण त्या आता बघा त्यामध्ये सुद्धा काहीतरी असतं ते शोधायची इच्छा नाही संजय राऊत म्हणाले की कालपर्यंत अहो एक, एक जागेसाठी उज्जत करवते ते अशोक चव्हाण बारा तासात गेले मग अशा वेळेला अशोक चव्हाण गेले तर त्यांच्याबरोबर आमदार किती गेले हे बघायचं नसतं अशोक चव्हाण काँग्रेस आणि महाविकास आघाडीची काय काय गोपितं घेऊन गेले हे बघायचं असतं <laughs> कालपर्यंत जो माणूस काँग्रेसला महाविकास आघाडीत किती जागा पाहिजे कुठची जागा पाहिजे ही उज्जत करत होता याचा अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी कशी कशी लढणार आहे या सगळ्या स्ट्रॅटेजीचे डिटेल अशोक चव्हाणांकडे होते आणि आता फडणवीसांकडे पोचलेले आहेत ती बातमी असते <laughs> बातमी मित्रांनो समोर असते तुम्हाला बघता आली पाहिजे मी नेहमी एक गोष्ट सांगतो की डोळे नाही उघडले तर सूर्य उघडून उपयोग नसतो तुमचे डोळे उघडे पाहिजेत तो तुमच्याला बघता आला पाहिजे आणि हे गंमत समजू नका दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर शेखर गुप्तासारख्या संपादकाने कबूल केलं दिसत होतं आम्हाला बघायचं नव्हतं तिथे प्रॉब्लेम होतो आता त्यांनी सांगितलं की दोन हजार चौदाच्या निवडणुकीला उशीर होता दोन हजार बाराला गुजरातची विधानसभा निवडणूक संपलेली होती त्यानंतर व्हायब्रंट गुजरात हा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये मुकेश अंबानी आणि रतन टाटा म्हणाले की मोदीसारखा माणूस पंतप्रधान व्हायला पाहिजे तेव्हा माझं मोदींकडे पहिल्यांदा लक्ष गेलं ही दोन छोटी माणसं नाही आहेत एवढे मोठे बिझनेस साम्राज्य चालवतात ते बोलतात त्यात काहीतरी तथ्य असेल ना आणि म्हणून मी मोदींकडे गंभीरपणे बघायला लागलो आणि दोन हजार तेरा जानेवारी ते एप्रिल सत्तावीस लेख पुण्यनगरीमध्ये लिहिले ले होते की भाजपला सत्य द्यायचं असेल त्यांनी मोदींना नेता करावं पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवावं ते जुलैमध्ये झालं पण दरम्यान माझ्या त्या लेखमालेवर गंडांतर आलं पुण्यनगरीवर दबाव आणला गेला मी त्यांना म्हटलं कॉलम बंद करा मी विषय बदलत नसतो म्हटलं कारण जे मला पटतं ते लिहितो आणि त्यामुळे कॉलम बंद झाला माझा उलट तपासणी जुलैमध्ये ज्या वेळेला मोदींना उमेदवार केलं त्यावेळेला आमचे सच्चिदानंद शेवडे म्हणून मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं भाऊ त्या लेखमालेचं पुस्तक करू आता मोदी उमेदवार झाले आणि त्यासाठी जेव्हा ते दिलीप महाजन वगैरे आले माझ्याकडे मी त्यांना काढून दिले हे ले घ्या लेख सगळे करा पुस्तक पण म्हटलं पुस्तक करणार असाल तर एक नवा लेख लिहिन आणि तो लेख लि मी लिहून दिला तो म्हटलं पहिला टाकायचा बाकीचं कसं वाचायचं ते कळेल त्या पहिल्या लेखाचं शीर्षक होतं असा बियाचा आधुनिक अवतार त्यामध्ये हे ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये लिहिलेला ले लेख आहे तो दोन हजार एकोणीस संपेपर्यंत कुमार केतकर वगैरेंच्याही लक्षात आला नाही मी त्याच्यात काय म्हटलं होतं त्या लेखाच्या शेवटच्या दोन परिच्छेदामध्ये मी लिहिलं होतं मोदी नुसतं बहुमत नाही आणणार आहे मोदी नुसतं सरकार नाही आणणार आहे मोदी या देशामध्ये स्थित्यंतर आणेल सत्तांतर नाही आणणार सत्तांतर होणारच आहे स्थित्यंतर आणेल ज्या माणसाने अकरा वर्षामध्ये जगाला विसरायला लावलं की गांधीनू गुजरात नाव इट्स मोदीनू गुजरात तो नेहरू गांधींचा भारत हे जगाला विसरायला लावेल आत्ता काय चाललंय हे भविष्य वर्तवलेलं नव्हतं हे राजकारणाचं असेसमेंट होतं की मोदीची प्रकृती काय मोदीचा स्वभाव काय मोदी हा माणूस कसं राजकारण करू शकतो आपण जेव्हा विश्वगुरु विश्वगुरू वगैरे बोलतो ना तेव्हा तुम्ही तिकडे बघा की आज जगासमोर काय परिस्थिती आहे इथे पुण्यात चौदाचे निकाल लागवले तेव्हा एक मोठे लेखक विचारवंत आहेत पुण्यातले पुरोगामी आहेत ते मला भेटायला आले होते म्हणून तुमचं एक बरोबर आलं मान्य म्हणून पण मोदींनी अपेक्षा खूप वाढवून ठेवल्यात पाच वर्षात त्या पूर्ण करणं अशक्य आहे त्यामुळे पाच वर्षानंतर मोदी काय करतील म्हटलं पाच वर्ष संपायचे सोडून द्या आत्ता मला एक सांगा की तुम्ही मोदीला मत देईल हे म्हणाले मी कशाला मोदीला मत देईल मी मोदीचा कट्टर विरोधक आहे म्हटलं एक्झॅक्टली आणि अपेक्षा तुमच्या आहेत <laughs> ज्यांनी मोदीला मत दिलं आहे त्यांच्या काहीच अपेक्षा नाहीत आणि जे मोदींना मतच लोक देणार नाही म्हणत होते ते सांगतात मोदींना कुठच्या अपेक्षेने मतं दिली आहे की नाही गंमत मी मग सांगितलं ना आपली नव्याने ओळख होते जसा मोदीला मतं का दिली हे बरखादत आणि राजदीप सरदेसाईला कळतं यासाठी तुम्हाला लोकांनी मतं दिलेली नाहीत हे तू कोण सांगतो तू देणारच नाही बोलला होता आणि त्यामुळे मग या लोकांचं ॲसेसमेंट जे जा चुकत जातं ते तिथे चुकत जातं की त्यांना मोदी कोणी आहे माहीत तो वेस्ट इंडिजला आपण हरवतो एक जात सगळे गोरे आहेत ते कळलं तुम्हाला प्रॉब्लेम वेस्ट इंडिजमध्ये गोरे नसतात हे सुद्धा माहिती नाही ते वेस्ट इंडिजच्या टीमला क्रिकेटमध्ये हरवणार आहेत इंडिया आघाडी इंडिया आघाडी बघताना मग मी मित्रांनो का विस्कटली माहीत आहे तुम्हाला इंडिया आघाडी सोपी गोष्ट आहे खरे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेत <laughs> कसा येतो मोदी बघतो त्याला असा हरवतो तो बॅट फिरवतोय जाण तिकडे त्याला कोणीतरी बॉल टाका ना हे कॉमेंट्रीतून त्याला हरवणार आहेत <laughs> व्हीच्या चॅनेलच्या डिबेट जिंकून त्यांना वाटतं मोदींना हरवणार प्रॉब्लेम तिथे होतो मित्रांनो तुम्हाला लढायचं असेल तर मैदानात उतरावं लागेल मोदी जिंकण्याचं कारण असे की जे एक त्या तुम्हाला सांगतो फार सुंदर काही लोक ते मी ऐकत का असतो की त्यातून अनेक इम्पुट्स चांगले मिळतात प्रशांत किशोर या माणसाने फार सुंदर त्या बरखादतला सांगितलं त्या अर्थात बरखादतच्या डोक्यावरून गेलं ते सोडा पण जे सांगितलं ते फार समजून घेण्यासारखं की मोदीला कोण हरवू शकेल असा तिचा प्रश्न होता तो म्हणाला हा माणूस पंधरा वर्ष प्रचारक होता संघाचा आणि मला संघाचा प्रचारक याचा अर्थ तो केरळात असेल आसाममध्ये असेल गुजरातमध्ये असेल जिथे असेल तिथे तो लोकांमध्ये जातो लोकल ट्रान्सपोर्ट वापरतो सायकल वापरतो मोटरसायकल वापरतो ट्रेन बस वापरतो त्या लोकांमध्ये मिसळतो त्यामुळं मोदी म्हणाले आज तुम्हाला वाटेल ना केरळमध्ये ह्या असे मेरा पुराणा रिश्ता आहे त्याचे टिंगल होते मित्रांनो पण त्यांचा खरा रिश्ता असतो कारण हा माणूस तिथून प्रचारक म्हणून काम केलेलं आहे ती माणसं त्यांचा स्वभाव मोदींना माहिती असतो तो म्हणाला पंधरा वर्ष हा माणूस प्रचारक होता त्यामुळे जमिनीवर तळागाळातला कार्यकर्ता कसा काम करतो कुठल्या परिस्थितीत काम करतो हे मोदींना माहिती आहे पंधरा वर्ष हा माणूस पक्षामध्ये एक पदाधिकारी म्हणून काम करत होता पण निवडणूक लढवली नाही त्याला पक्ष आतून बाहेरून माहिती आहे त्या वॉर्डामध्ये त्या तुमच्या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये एक कार्यकर्ता तिथला पदाधिकारी निवडणुकीसाठी काय काय करतो हे एक पक्षाचा कार्यकर्ता मो मोदींनी बघितलेलं आहे अनुभवलेला आहे आणि म्हणाले बारा वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री त्याला आतून बाहेरून ॲडमिनिस्ट्रेशन माहिती आहे तो म्हणाला इतका प्रदीर्घ तीन क्षेत्रातला एकत्र असलेला अनुभव एक माणूस दाखव हो तो मोदीला हरवेल आणि त्यांनी सांगितलं बरखाला आता तू असा माणूस सांग तिच्या डोक्यावरून गेलं ते आणि इथे प्रॉब्लेम होतो मुलाखत घेतात पण समोर त्याचं ऐकायचंच नसतं दोन हजार तेराची तुम्हाला चौदाची गोष्ट सांगतो तेव्हा तो कुंभमेळा वगैरे चालू होता आणि अशोक सिंगल हयात होते तेव्हा त्या Uh, आज तकचा राहुल कवाल त्यांनी मुलाखत घेतली त्यांनी एक फार सुंदर मलाही तो पहिल्यांदा पहिल्या फटक्यात त्या उत्तरचा उत्तराचा अंदाज आला नाही अशोक सिंगल जे काय बोलले होते ना ते मला पण पहिल्या क्षणी कळलं नव्हतं पण असा खटकलेली गोष्ट माझ्या डोक्याला पोखरायला लागते राहुल कवालने त्याला असा प्रश्न विचारला किंवा मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत लेकिन क्या मोदी अटल बिहारी हो सकते हैं? एक सेकंड अशोक सिंगल मना ले बिल्कुल नहीं नहीं होंगे तो मना क्यों? तो वा, वाजपेयी की पॉपुलरिटी आप जैसे लोगों में फरक है फर्क समझता है मैं तेने क्या समझ मोदी की आ, अटल जी की पॉपुलरिटी आप जैसे लोगो में है मोदी की पॉप्युलरिटी नेहरू जैसी हा फरक लक्षात घ्या नेहरू मतं आणतात वाजपेयी उच्चभ्रू वर्गाला आवडत होते पण तळागाळातून मतं आणण्याची क्षमता वाजपेयीसारख्या कुशल बुद्धिमान माणसाकडे नव्हती हा फरक त्यांनी सांगितला होता पण हा माझ्या डोक्यात शिरायला पण दोन दिवस गेले तो काय म्हणतोय माणूस म्हणून ते समजून घ्यायचं असतं आपल्याला आवडो ना आवडो पण ते समजून घ्यायचं असतं आणि बघा वाजपेयी तीन लोकसभा निवडणुकांमध्ये बहुमत आणू शकले नव्हते आणि मोदी तिसऱ्यांदा बहुमत आणणार आहे होय वाजपेयींचा भाषणाचा गुण घेतला पण नेहरूंचा मतं आणायचा गुण घेतला हा मोदी असतो आणि तो समजून घेतला तर मग तुम्हाला मोदींचं ॲसेसमेंट करताय पण तुमच्या डोक्यात जो आधीच मोदी आहे त्यानुसार जर असलेल्या मोदीकडे बघाल तर तुम्हाला तो मोदी कळत नाही आणि त्यामुळे या सगळ्यांचे जे अंदाज असतात ते फसतात त्याचं कारण ते असतं मी आत्ता म्हणजे तेव्हा सुद्धा दोन हजार एकोणीसशाला झालं असं होतं की अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा ठाण्याला एका गणेशोत्सवात माझा कार्यक्रम होता आणि तिथे असाच व्याख्यान झालं आणि मला एकाने प्रश्न विचारला की तुम्ही चौदाचा अंदाज दिला होता एकोणीसला काय होईल तो म्हटलं मोदी तीनशे क्रॉस करतील मी रँडमली उत्तर दिलं होतं तुम्हाला नाही पण गठबंधनं वगैरे झाली आहेत आत्ता लागोपाठ गोरखपूर फुलपूर पराभव झाले आहेत भाजपाच्या त्याला म्हटलं गठबंधन होणार नाही आणि जर गठबंधन झालं खरोखरच तर मग मोदी साडेतीनशे होईल तो हवाल लागला असं कसं होईल म्हणलं एक्झॅक्ट लिस्त तर गंमत असते तुम्हाला सेफॉलॉजी समजावताना सेफॉलॉजीमध्ये पोलरायझेशन असतं तसंच काउंटर पोलरायझेशन असतं म्हणजे मायावतींना जो मत देणारा वर्ग आहे तो सगळा मायावतींचा मतदार नसतो त्यामध्ये बराचसा मतदार असा असतो की जो समाजवादी पक्षाचा मुलायमसिंगचा कट्टर विरोधक असतो आणि म्हणून तो मायावतीकडे असतो पण मायावती आणि समाजवादी पार्टीने युती केली तर हा मायावतीचा कट्टर मुलायम विरोधक असतो तो थर्ड अल्टरनेटिव्ह शोधतो तो बी जे पी भी होतो ही गमतीशीर गोष्ट असते मित्रांनो मग तीच गोष्ट समाजवादी पक्षात असते कट्टर मायावती विरोधक असतो तो आघाडी झाली तर तो बी जे पीकडे भी जातो त्यामुळे त्याला मी काउंटर पोलरायझेशन म्हणतो आणि हे बघावं लागतं हे समजून घ्यावं लागतं आत्ता तुम्हाला गंबर वाटेल की अरे एवढं सगळं आहे काय चार जागा दिल्या ममताने तर काय ममताकडे बावीस जागा आहेत बंगालमध्ये बेचाळीस जागा आहेत का काय काँग्रेसला चार जागा देत तुला अडतीसच्या जागा लढवायला मिळतात मग तरी मन ममता का नाही लढत का चार जागा काँग्रेसला देत नाही काँग्रेसच्या दोन आहेतच पाहिजे तर दोन घ्या नाही तर नाही याचं कारण ममताला एक गोष्ट माहिती आहे की काँग्रेसकडे असलेली डाव्या आघाडीकडे असलेली जी मतं आहेत त्यांची जवळजवळ ऐंशी टक्के मतं अँटी ममता आहेत त्यामुळे काँग्रेसला जर ममतानी बरोबर घेतलं तर तिच्या त्यांच्या काँग्रेसकडची जी अँटी ममता मतं आहेत ती ममतामुळे आघाडीमुळे ममताकडे येणार नाही ती भाजपाकडे जातील त्यापेक्षा ती खुजलेली बरी म्हणून आघाडी मोडली तरी चालेल हे लॉजिक असतं हे तुम्हाला टी व्हीवर नाही सांगणार कोण विचित्र गुंतागुंत असते मित्रांनो विचित्र गुंतागुंत असते गुंता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो नव्याण्णव साली लोकसभा विधानसभा निवडणुका आपल्याकडे एकत्र झाल्या विधानसभा बरखास्त केली आणि लोकसभा विधानसभा एकत्र घेतल्या पण एकत्र झालेल्या मतदानामध्ये एक मिनिटाचा फरक होता तुम्ही गेलात काय ते बटन दाबलं लोकसभेला मत दिलं परत इकडे येऊन सही केली दुसऱ्या मशीनवर तुम्ही विधानसभेला हो मत दिलं एक मिनिटाचा फरक होता तुमचा प्रत्येकाचा पण त्या एक मिनटामध्ये शिवसेना भाजप युतीला आठ टक्के मतांचा घाटा झाला लोकसभेला भाजप यु शिवसेनेला युतीला जितकी मतं होती त्यापेक्षा विधानसभेला आठ टक्के मतं कमी झाली म्हणजे एक मिनिटाच्या फरकाने आठ टक्के मतं कमी झाली तीस का बत्तीस जागा लोकसभेच्या मिळाल्या होत्या अगदी त्या हिशोबात जायचं जा। तर एकशे पन्नास ते एकशे साठ जागा विधानसभेच्या मिळायला पाहिजे होत्या ते एकशे वीसपर्यंत खाली आल्या याचं कारण असं असतं मित्रांनो की लोकसभेला पंतप्रधान निवडायचा असतो विधानसभेला मुख्यमंत्री निवडायचा असतो महापालिकेला एवढ्या महापालिकेत चांगला कर काम करेल असा पक्ष निवडायचा असतो त्यामुळे तो चॉईस बदलणारा फ्लोटिंग वोटर असतो तो, तो प्रत्येक निवडणुकीत पारडं बदलतो आणि त्यामुळे लोकांचे निकाल बदलतात पण त्याचा विचार न करता तुम्ही सरसकट अंदाज व्यक्त केलात तर नाही चालणार मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान हे दोन हजार अठरामध्ये भाजप हरला पण लोकसभेला त्या सगळ्यात त्रेसष्ट टक्क्या किती जागा आहेत का किती आहेत मला वाटते पण पासष्ट जागा आहेत पासष्टमध्ये लोकसभेला त्रेसष्ट जागा भाजपला मिळाल्या वाय कारण आम्हाला वसुंधरा नको आहे मोदी पाहिजे हा फरक असतो मित्रांनो हा जो दहा टक्के बारा टक्के मतदार असतो हा इकडून तिकडे जम्प करतो बारडं इकडे खाली गेलो आणि याचा अंदाज मला मी सगळ्यात गमतीशीर गोष्ट त्या जयपूर डायलॉग जिथे दोन तीन लोकांनी आठवण केली मला त्या जयपूर डायलॉगला गेलो होतं हे सगळं मी बोलत होतो तो तो आमचा प्रदीप भंडारी म्हणून सेफॉलॉजिस्ट आहे है, तो हैराण झाला होता तो, तो मला हमने पहिली बार हे सुना आहे की जितणेवाला इम्पॉर्टंट नाही हरणेसे बी चुनाव का रिझल्ट आता आहे तर मी तिथे सांगितलं की मी माझे अंदाज बांधतो तेव्हा हरणार कोणी तपासतो जिंकणारा आपोआप पुढे येतो हरणारे एलिमिनेट करत जा की जिंकणारा समोर येतो आपली संगीत खुर्ची म्हणजे काय एलिमिनेशन असतं ना हा गेला तो गेला करत करत शेवटचा आपल्याला मिळतो तसं मी माझे राजकीय अंदाज बांधताना मी एलिमिनेशनने जातो कोण कोण जाऊ शकतो कोण कोण हरू शकतो आणि ते करत जातो तेव्हा शेवटी उरतो तो जिंकणार हे मला कळतं हे सोपं आहे पण फरक आणखीन एक समजून घे त्याविषयी यशवंत देशमुखने फार सुंदर मुद्दा सांगितला तो म्हणाला की आपल्याकडे सेफॉलॉजी ही एकोणीसशे ऐंशीमध्ये आली तेव्हा काँग्रेस इतकी स्ट्राँग होती की काँग्रेस हरणार जिंकणार एवढंच हो ठरवायचं पण काँग्रेस हरते का एक एवढा कळायचं जिंकतो कोण आम्हाला सांगता येत नव्हतं पण एक्क्याण्णवच्या मुक्त अर्थव्यवस्थेचे परिणाम याला दोन हजार साल उजाडलं आणि अँटी इन्कुंबन्सी या विषय मागे पडून प्रो इन्कुंबन्सी सुरू झाला आणि तो शिगेला पोचला दोन हजार चौदामध्ये तो आम्हाला अंदाज बांधता आला नाही की मोदी मेजॉरिटी मिळवू हो शकतील मतदार प्रो इन्कुंबंट होईल इन। की हा काहीतरी करेल या अपेक्षेने मतदार पुढेल तोपर्यंत तो कोणाला पाडायचं कोणाला पाडायचं याच दृष्टीने विचार व्हायचा राजकीय असेसमेंट व्हायचं विश्लेषण व्हायचं त्याचा बदल जो झाला तो तिथे झाला आहे साध्या साध्या गोष्टी आहेत मित्रांनो